सुगरण हा चिमणीच्या आकाराचा लहान पक्षी आहे। पिवळ्या धम्मक रंगातील हा पक्षी त्याच्या घरटी बांधण्याच्या कलेसाठी प्रसिद्ध आहे। गावाजवळ एखाद्या बाभळीच्या झाडावर किंवा विहिरीवर सुगरण पक्ष्यांची अनेक सुबक घरटी लटकताना दिसतात। मे ते सप्टेंबर याच्या विणीचा हंगाम असून सुगरण पक्ष्यांमध्ये नर हा मुख्यत्वे घरटी बांधण्याचे काम करतो। एकावेळी 4 ते 10 अर्धवट घरटी बांधून झाल्यावर नर सुगरण घरट्यांच्याजवळ एखाद्या ठिकाणी बसून मादीला आकृष्ट करण्यासाठी छान गाणी म्हणतो। मादी आल्यावर प्रत्येक घरटे तपासून पाहते। घरटे पसंत पडल्यावरच त्या नराशी मादीचे मिलन होते, मग मादी उर्वरित घरटे पूर्ण करते। असे घरटे एखाद्या झाडाला किंवा विहिरीत किंवा अन्यत्र टांगलेले असते। सुगरण पक्ष्याच्या घरट्यात खालच्या बाजूने प्रवेशद्वार असते। खालून निमुळते आणि लांब बोगदा असलेले घरटे वर गोलाकार होत जाते। वरच्या भागात 2 किंवा जास्त कप्पे असतात। हे घरटे गवत, कापूस, केस आणि इतर वस्तूंनी तयार केलेले आहे। घरट्याच्या फुगीर भागात ओल्या मातीचा गिलावा असतो। मादी एकावेळी 2 ते 4 अंडी देते। ही अंडी शुभ्र पांढऱ्या रंगाची असतात। अंडी उबविणे, पिलांना खाऊ घालणे वगैरे काम मादी एकटीच करते। एका मादीशी संबंध आल्यावर नर दुसऱ्या मादीला बोलवण्यासाठी परत गाणी म्हणतो। नर सुगरण एका वेळा 1 पेक्षा जास्त मादींचा दादला असतो, पण अर्धवट बांधलेल्या घरट्यांपैकी जर एकही घरटे मादीला पसंत पडले नाही तर ते नर झाड किंवा संपूर्ण परिसर सोडून अन्यत्र नवीन घरटे बांधायला सुरू करतो। तर मित्रांनो, तुम्हाला सुगरण पक्ष्याविषयी माहिती कशी वाटली? आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू मित्रांनो।